पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंजाब येथे झालेली घटना फार गंभीर असून ते त्यातून सुखरूप बाहेर पडले. भारतीय नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वादाच्या बळावर पंतप्रधान सुखरूप बाहेर आहेत. तसेच त्यांच्या हातून देशातील सर्वसामान्य जनतेची सेवा घडावी आणि देशाचा विकास वेगाने व्हावा म्हणून भाजप चिखली विधानसभाच्या वतीने चिखली येथील सिद्ध सायन्स शिवमंदिरात जल अभिषेक सह महामृत्युंजय मंत्र जप करून पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करण्यात आली. परवा पंजाबमध्ये जात असताना आपले देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या गाड्यांचा ताफा काही जणांनी अडवला आणि त्यांच्या सुरक्षेवर परिणाम याचा त्यांच्या सुरक्षेवर परिणाम झाला. ही अतिशय दुःखद घटना आणि अतिशय म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही अशी ही घटना घडली. मी त्याचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि याआधी पण आपल्या देशाने दोन पंतप्रधान अशाच रीतीने गमावलेले आहेत. तरी मी या सर्व घटनेचा निषेध म्हणून पंजाब सरकारने याची जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं. त्यानिमित्त आज चिखली भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय मोदींना दीर्घायुष्य लाभो यासाठी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करत आहोत. धन्यवाद.